समग्र वाणी समाजांच्या वतीनं विविध प्रश्नासंदर्भात व समाजातील एकता आणि उन्नती होण्याच्या विषयी आदित्य मंगलकर आणि जामखेड या ठिकाणी मेळावा घेण्यात आला. यावेळी वाणी समाजाचे समस्त नागरिक व पदाधिकारी उपस्थित. अखिल कुलवंत वाणी समाज यांच्या वतीनं विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 25/12/2016 रोजी सकाळी ठीक 11 वाजता समाज बांधवांसह मल्लिकार्जुन उर्फ संजय वसंतराव जमकावळे खरडा यांच्या अध्यक्षतेखाली आदित्य मंगल कार्यालय बीड रोड जामखेड या ठिकाणी पार पडली. या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये समाजातील वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यात आली. या संदर्भात सभेपुढे महत्वाचे विषय हाताळण्यात आले. त्यापैकी अखिल कुलवंत वाणी समाजाची उन्नती मंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच अखिल कुलवंत वाणी समाज उन्नती मंडळासाठी अधिकृत मध्यवर्ती कार्यालय किंवा या संदर्भातील विषय या ठिकाणी ठरवण्यात आला. अखिल कुलवंत वाणी समाज उन्नती मंडळासाठी तयार करण्यात आलेल्या घटनेची नोंद करून सर्वानुमते ती मंजूर करण्यात आली. तसेच अखिल कुलवंत वाणी समाजोन्नती मंडळाच्या अध्यक्षतेची निवड समाजच्या सहमतीने या ठिकाणी करण्यात आली. अखिल कुलवंत वाणी समाजोन्नती मंडळासाठी विभागवार कार्यकारिणी सदस्य निवडून जाहीर करणे याविषयीही समाजाच्या उपस्थित बांधवांसमोर चर्चा करण्यात आली. तसेच अध्यक्षांच्या परवानगीशिवाय आणि त्या वेळेला आलेल्या विषयावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली. या सर्वसाधारण आणि विशेष सभेच्या वेळी या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्याने आपले रक्तदान केले. त्याचप्रमाणे सकाळी 8 ते 10 चहापान व नाश्ता करण्यात आला. अतिथी समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. प्रतिमेचे पूजन करून त्या ठिकाणी श्रद्धांजलीही वाहण्यात आली. तसेच या ठिकाणी मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विविध विषयावरची उपस्थितांनी या ठिकाणी भाषणे केली आणि समाजाला जागृत करण्याचा अथत प्रयत्न करण्यात आला. यानंतर अध्यक्ष भाषण होऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय जमकावळे यांनी अधिक माहिती दिली आहे. आपल्या संपूर्ण समाज बांधवांच्या समोर समाज बांधवांच्या साक्षीने, कारण का कोणत्याही व्यक्तीपेक्षा ती व्यक्ती मोठी नसते, समाज मोठा असतो. आणि हाच आमच्या ज्येष्ठांचा आदर्श घेऊन संपूर्ण कुलवंतवाणी समाजातील ज्येष्ठांच्या मदतीने आपण या ठिकाणी कुलवंतवाणी समाजाची आज विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली. या सभेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या समाजासमोर आपण महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आणि त्यानंतर राज्याची कार्यकारिणी, राज्याचा कारभार चालत असताना तो एका घटनेत चालला पाहिजे. एकजूट समाजामध्ये निर्माण व्हावी, की समाजातल्या पुढच्या भावी पिढीला एक चांगला आदर्श मिळावा, या दृष्टिकोनातून आमचे सर्वांचे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी होतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि ओबीसीचा देखील प्रश्न जर मार्गी लागला तर निश्चितच या ठिकाणी पुढील असणाऱ्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे, यात शंका नाही. साधून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, काय अपेक्षा आहे, ते साधून दरबारी मांडण्याकरता राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. भारतीय कुलवंत समाजाचा मेळावा आमचा आयोजित केलेला आहे या जामखेडमध्ये. त्या समाजाला, त्या आमच्या या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आमचा समाज सगळं एकत्र आलेला आहे आणि आमची एकच मागणी, आमचा जो आत्ता ओबीसीचा जो प्रश्न आहे तो शासनाने मनावर घ्यावा आणि लवकर लवकर आम्हाला त्यांचे रिझल्ट द्यावेत. नासिर पठाणसह प्रतिनिधी किरण रेडे, कॅमेरामन फारुख शेख, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.